खरेदी विक्री संस्था यांना युरिया विक्री करिता परवानगी मिळाल्यावर सुद्धा विक्री बंद, शेतकरी वर्ग आक्रमक तर प्रशासनाचे मौन। कृषी विभाग मोर्शी तालुका अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथील खरेदी विक्री संस्था येथे शासनाने खरीप 2021 हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित करण्यासाठी महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली होती। त्यानुसार मोर्शी अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर खरेदी विक्री संस्था गोदाम येथे संरक्षित साठा 25.2 टन निश्चित करण्यात आला होता। त्यानुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती यांनी खरेदी विक्री संस्था रिद्धपूर येथील गोदाम मधील दिनांक 13 जुलै 2021 रोजी 10.125 टन विक्रीची परवानगी देण्यात आल्यावरही आज 4 दिवस होऊन सुद्धा युरिया विक्री रिद्धपूर खरेदी विक्री संस्था येथे करण्यात न आल्यामुळे येथील शेतकरी परत जात असल्यामुळे याचाच फायदा येथील जय गुरुदेव कृषी केंद्र वैभव रामदास पोहकार यांच्या गोडाऊन मध्ये युरियाचा भरपूर साठा उपलब्ध असल्यामुळे खरेदी विक्रीमध्ये युरिया मिळत नसल्याचा फायदा घेत शेतकऱ्यांना 266 रुपये मिळणारा युरियाची बॅग ही 400 ते 466 रुपये विकत असल्याची ओरांड रिद्धपूर येथील शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे। तसेच काही शेतकरी यांनी 400 रुपयाला दिलेली युरियाची संबंधित दुकानदारास पावती मागितली असता दिल्या जात नाही, पावतीचा आग्रह केला तर युरिया माझ्याकडे नाही असे संबंधित दुकानदार शेतकरी यांना सांगितले जातात। जर सल्फेटचे खत घेत असाल तर तुम्हाला 266 रुपये प्रमाणे युरिया देतो असे शेतकरी यांना सांगितले जाते, नाही घेतले तर युरिया उपलब्ध नाही असे शेतकरी यांना जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र दुकानदार सांगत असतो। संबंधित कृषी सेवा केंद्र या दुकानदाराने आजपर्यंत युरिया किती टन विक्री करिता आणला आणि युरिया विक्रीची पावती कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या नावे फाडली व त्यांच्या गोडाऊन मध्ये उपलब्ध साठा किती आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिद्धपूर येथील शिवसेना रिद्धपूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख मंगेश शेडके व रिद्धपूर पंचायत समिती सर्कल प्रमुख सचिन डवके व राष्ट्रवादीचे रिद्धपूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख नितीन वानखळ व गावातील नागरिकांनी मागणी केली आहे। एमसीएन न्यूज करिता सचिन डवके, मोर्शी रिद्धपूर। खरेदी विक्री संस्था रिद्धपूर येथील युरियाचे 500 बॅग युरिया साठा उपलब्ध असल्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी यांनी 250 बॅगची परमिशन दिल्यावर सुद्धा खरेदी विक्री संस्था येथे विक्री करीत नसल्यामुळे याचाच फायदा स्थानिक कृषी केंद्रातील जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र येथील मालक 266 रुपये युरियाची एक बॅग असताना शेतकऱ्यांना 400 ते 450 रुपये एक बॅग दराने विकत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी 400 रुपयाची पावती मागितली तर पावती न देता त्या शेतकऱ्यांना सांगितले जाते की युरिया माझ्याकडे उपलब्ध नाही, त्यांच्या गोडाऊन मध्ये युरिया साठा हा भरपूर प्रमाणात आहे, त्या कृषी केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही विनंती।